आशीर्वादाने तुमच्या जोरावरती आज समीर कदम पुवांका हायसून असं पाठवूचे असं तुमचं टायांचा आशीर्वाद माझ्यापर्यंत जावणे बाकी काय करूचा ता बघतो नाराज नाही करतो एका पण आणि तुमका पण कारण प्रथम त्या महिमेच्या भजन आणि नंतर आज म्हणता काय का गोपी आहे कारण ते लांबून दिले नाही सोडायचे भले आपले परम मित्र आहेत ते मात्र आजच्या रात्री पुरते नाही तुमच्या मायबाप भजन श्रोत्यांसमोर आमची दोस्ती आजच्या रात्री पुरती बिस्कटलेली असते बाकी दोस्ती आमची आम्ही बाहेर घ्यायचं बघू पण तुम्हाला दमलेल्या माता भगिनींच्या समोर सांगतोय दमलेल्या भजन श्रोत्यांना एवढं सांगू शकतोय तुमचं नाव खराब नाही होणार याची गवी देऊन या ठिकाणी आम्ही दोन्ही भजनी बुवा तुमचं मनोरंजन आणि भजन करणार प्रथमतः परमेश्वराचं भजन त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो ते सत्यनारायणाचं भजन आणि बाकी पुढे 100% मनोरंजन होणार कारण अतिशय सुरेख अशी जोडी बरे आमची आयडिया नसतात पण माझ्या जोडीला असलेली भजनवर्षी भजन सम्राट त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे ते समीर कदमबू आहे त्यांच्या उंचीवरती जाऊ नका जरी माझ्या डोक्यावर केस नसले तरी त्यांच्या डोक्यावर केस असत गॅस हलवलो की असं ना आज काम काय नव्या जवळचे नाही मात्र जेवढे काय बोलतील त्याची परतफेड करूनच कसं रे बुवा या विराट नगरीतनं जाणार याची गवी तुम्हाला येतो आणि भजनाला सुरुवात करतो अतिशय उत्कृष्ट असा सावळी सिस्टम सावळी सर्विस आम्हाला दिली आहे सत्यनारायणच्या चरणी प्रार्थना करतोय की परमेश्वर आहे सत्यनारायणला त्यांच्या या बिझनेस मध्ये त्यांना अतिशय प्रामाणिकपणे याच्यापेक्षा जास्त मिळकत मिळू दे आणि त्यांचं नाव या विधाननगरीमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते कारण बघा डॉक्टर असतो डॉक्टर त्याला नेहमी वाटत असतं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रोग येऊ दे आणि माझ्याकडे पेशंट येऊ दे जसे वकील असतात त्यांना वाटतं कुठेतरी लपडी होऊ दे आणि माझ्याकडे केशी होऊ दे मात्र असा एकच माणूस आहे त्याला नेहमी वाटत असतं की प्रत्येकाच्या घरात काहीतरी आनंदाचं वातावरण होऊ दे आनंदीमय वातावरण होऊ दे आणि मला ऑर्डर मिळू दे असा एकमेव माणूस आहे दिलदार मनात आणि तो म्हणजे साऊंड बोला त्यांच्यासाठी पाहिजे झाल्याच पाहिजे बाकी माझ्यापेक्षा जास्त गोवाचे काय सांगायचं सांगणार तर आज जवळजवळ त्यांनी 365 दिवसातले 300 दिवस ते बाहेरच असतात फक्त 65 दिवसच घरात असतात दिवाळीसारख्या सणाला सुद्धा त्यांनी घरदार सोडलेला आणि त्याचं कारण प्रत्यक्ष परमेश्वराच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी त्या आज धावत आहेत फक्त आणि त्या भजनामध्ये ते तल्लीन झाले त्यांचं रूप बघा त्यांचं रूप बघितल्यानंतर पांडुरंगाचं रूप त्यांच्या नजरेत दिसतंय नेहमी ते त्याच्यामध्ये गुंग असतात आणि बाकी काय सांगायची गरज नाही हळूहळू कारण त्यांना एकच रंग माहिती आहे पांडुरंग जसे आज माता भगिनी बसल्या दिवस रात्र रांगोळी काढत असतात नाही काय रांगोळी किती टितक्याची काढायची रांगोळी किती टितक्याची काढायची त्या बुकामध्ये लिहिलेली असतात मात्र त्या रांगोळीमध्ये कलर कोणते मारायचे ते आपल्या आयुष्यात आपल्या हातात असतं तसं आयुष्य किती दिवसाचं आहे ते त्या परमेश्वराला माहिती आहे मात्र ते कसं जगायचं ते आपल्या हातात आहे आणि तेच काम या ठिकाणी समीर कदम भाऊ करतायत बघा प्रत्यक्ष त्यांनी कामाला चांगल्या बीएमसी मध्ये नोकरीला होते नोकरी सोडून दिली मात्र ते परमेश्वराच्या भजनामध्ये तल्लीन झाले आणि त्याचं फळ त्यांना भेटणार याच्यात वाद नाही कारण परमेश्वराने या ठिकाणी या सोसायटीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कारण दिवाळी सणामध्ये दिवाळी सण हा कसा असतो फटाके उडवायची मौज मजा करायची फिरायला जायची मात्र जीवदानी दर्शन ऑपरेटर हाऊसिंग सोसायटीने सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून या ठिकाणी प्रत्यक्ष पांडुरंगासाठी प्रसन्न करण्यासाठी भजन ठेवलंय जे भजन व्यसन मुक्तीचे साधन ते भजन आणि ते या ठिकाणी ठेवलंय तर जोरदार टाळ्या सोसायटीसाठी सगळ्या रिवजनसाठी झाल्याच पाहिजे तुम्हाला एकदा सर्वांचे आभार मानतो आणि भजनाला सुरुवात करतो या ठिकाणी बरेचसे आमचे मित्रमंडळी आलेले आहेत सर्वांची नावं घेत राहिलो तर रात्र अपुरी पडेल कारण तुम्ही सगळे आमच्यासाठीच आलात तुमच्या सर्वांची चरणी नतमस्तक होतो आणि परमेश्वराच्या भजनाला सुरुवात करतोय मायबाप प्रेक्षक a
نتيا رامي جيوانات نتيا رامي جيوانات ريري مانتا ريكا وي ريري مانتا ريكا وي شيترا فرميشورا شي مانات دسرا كاي 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 دسرا كا
पैशाची चिंता करायची नाही. फक्त बसलेल्या पुरुष मंडळाला सांगू शकतो, फक्त आपल्या बायकोची म्हणजे घरची जी लक्ष्मी असते ना, तिचं फक्त कबाड आवरायला घ्यायचं, पैशाचं काही कमी पडणार नाही आपल्यामध्ये. लक्ष्मीची कधी चिंता नाही करायची. घरची लक्ष्मी आणि बाहेरची लक्ष्मी दोघींवरती फक्त जर लक्ष ठेवला तर आयुष्यात आपण कुठेच कमी नाही पडणार. घरच्या लक्ष्मीला विसरायचं नाही, तिला विसरलात नाही तर बाहेरची लक्ष्मी आपल्याकडे 100% बरोबर येणार. कारण बाहेरच्या लक्ष्मीवरती कदंबुवांचं नाव आधीच सांगत ठेवते. तुम्ही प्रत्येक नोट घेऊन बघा, त्याच्यावरती नाव असलेला कदम एक स्वच्छता की ओर कदम असं त्यांचं नाव आहे बघा त्या नोटीवरती. आणि ती नोट काही काही फिरतात त्याचा काही हिसाब आहे त्या नोटी तो. मात्र माझं नाव बुवा माझ्या आईने 34 पुस्तकात बघून ठेवलंय. ते एकदाच त्या पुस्तकावर लिहिलेलं आहे बघा संदेश आणि खाली प्रार्थना लिहिलेली आहे. म्हणजे मी कोणतरी श्रेष्ठ आहे? कारण त्या नोटीवरती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो येण्यासाठी किती लोक झटत होते हो. मात्र ती नोट कुठे कुठे फिरते, माझा राजा काही कमी नव्हता. 50 वर्ष जगला, आज 365 वर्ष पूर्ण होत आली तरी पण माझ्या राजाचं नाव आज सुद्धा या धर्तीवरती आहे. नाही काय आम्ही ज्या दिवशी मरतो ना ज्या दिवशी, त्या दिवशी संध्याकाळपासून 7-12 वर तो नाव कमी करूच्या तयारीत लागलेले असतात. ही परिस्थिती नाही आमच्या नावावर. आई बाबांनी काय ठेवलेली आहे? फक्त हांडो कळशी पेल्यावर नाव. माझ्या राजाने किती किल्ले जिंकले काही नाव नाही. पण आजची जी लोक मोठमोठी प्रॉपर्टीवाली लोक गाडी नावावर बंगलो नावावर काय कामाचं आहे हो. ज्या दिवशी मरतो तेव्हा शेवटची आंघोळ बाहेरच्या गल्लीत घातली जाते. माई बाप 5-5 लाखाचे स्टाईल लुमरा लावलेले असणार मोरीला, मात्र शेवटची आंघोळ ती बाहेर रस्त्यावर घातली जातात. काय नाही आपला माझा माझा यमाचा गाजा प्रथमता परमेश्वराचं भजन एकदाच स्वरूपात साजरं करतोय तुमच्या समोर आणि पुढे चालतोय. चिंता नाही करायची बुवा, जितक्या काय बोलतले त्याच्या आधी मी थोडं थोडं बोलायला घेतोय. कारण त्यांना संधी देऊकच होईल आणि ते जितक्या बोलतले ते जेव्हा बोलतले तेव्हा मागा बोला माझ्या येतली. कारण ते महा तसे कमी नाहीत. बघा कसे मान आलो होतो राजासारखं रुमाबाद यांचं. बाकी अतिशय सुंदर बुवांचा स्वभाव आहे. बुवा त्यांच्यासोबत कोणताही असू दे त्याला सांभाळून घेण्याची जिद्द त्यांच्यामध्ये असते. म्हणून आम्हाला बरं वाटतं बारी करायला. असं खूप चेहरा आहे त्यांचा, अजिबात त्यांना लाज बीज काय नाही. एक नंबरचा निर्लज्ज माणूस म्हणजे आई तुमच्यासाठी चाललंय बुवांसाठी ना. अतिशय प्रामाणिकपणे सांगतो मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. माझं सोडा हा माझा पोरगा त्यांचा एवढा फॅन आहे ना, एवढा फॅन ना. माझा आजपर्यंत कधी टेटसला गाणं ठेवतो ना कोणी बघून नसताना. इथले बरेचसे लोक असतील ते सांगतले. पण समीर कदंबुवांचा गाणं 2 दिवसाने एकदा टेटसला असताना इतकं त्यांचं फॅन हा. आज त्याका डबलवारी वाजव बोलवलेला होता. 4 दिवस प्रॅक्टिसला गेलो त्या बुवाकडे आणि त्याका मी म्हटलं तू जा रे यार त्यांची भारी वाजव, लोकांचा भजन पडलेला दमाचं नाही आपणार. तो म्हणालो मी तुमच्या बनना घेणार नाही, मी समीर कदंबुवांच्या बनना घेतोय, मी माझ्या करताना येतले अशी मुलं. म्हणजे बघा आज ही तरुण पिढी या भजनामध्ये तल्ली नाहीत. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या झाल्याच पाहिजेत आणि इथे बसलेल्या लहान मुलांसाठी. कारण एवढ्याच लोक फटाके वाजवतायत, कोण कुठे कुठे काही काही करतायत, फराळ करतायत, पण ही लोक भजनामध्ये तल्ली नाहीत. आणि जिथे डीजे लावलेले असणार तिकडे जी लहान लहान मुलं नाचत असणार ना, त्याका बाजूची बाई सांगतली गो बाई घ्या बघ माझो झील पॅन्ट फाटस पर्यंत नाचता. तो नाचतो तो बरबाद जातो. पण या भजनात बसलेलो बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत परमेश्वर त्याच्या पाठीशी असणार आणि तो कुठेतरी नक्की पुढे जाणार या भजनातून. कुठे वाईट मार्ग नाही. माझे गुरु जिथे जातील तिकडे एकच वाक्य सांगतात, भजन हे व्यसन मुक्तीचं साधन. ते भजन आणि ते आम्ही करतोय. बघा आज समीर कदंबुवा महाराष्ट्रामध्ये फिरतायत, गल्लोगल्लीत फिरतायत. मी म्हटलं 365 दिवसातले 300 दिवस घरात असतात. त्या माऊलींची कृपा यांच्यावरती हा. ज्या दिवशी वहिनी दरवाजा बाहेरसून लॉक लावतले त्या दिवसापासून यांची परिस्थिती पुढे काय तरी ती परमेश्वराक माहिती. कारण माणूस घरातच नाही, ती माऊली त्या मुलांबरोबर ती बिचारी संसार उभा करते. हा माणूस फक्त पैसे देतोय, पैसा कामाचा नाही. ज्या दिवशी आपली शेवटची घटका भरते तेव्हा चिल्लर बाजूवाल्यांकडनं घेतली जातात, बाबा सुट्टे पैसे दी. ह्या का मी किती दिवस सांगते पण त्या काय कळणार नाही. कळतला टाईम ही लोक आहे, घरचे टाईम देऊकच होयो. तिच्याशिवाय दुसरी लक्ष्मी कोण नाही. ती लक्ष्मी व्यवस्थित, बाकीच्या लक्ष्मी आपल्याबरोबर असतले. बघा प्रथमता परमेश्वराचं वचन. Thank you.
¡Ah! 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 ¡Ah!
Thank you.